तर विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणार जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असणार तो सुप्रकासा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि त्यानंतर बेल ऐकाउनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जर रोज घ्यायचं आहे तर या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या असा आहे कोणत्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश सहन होत नसतो खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश सहन होत नाही ऑप्शन क्रमांक चार विक्रलय धनुर्वाद या रोगामध्ये रुग्णास आहे प्रकाश बिलकुल सहन होत नसतो पुढचा प्रश्न पाहूया भारतरत्न पुरस्काराचा आकार कशाच्या पानासारखा असतो भारतरत्न पुरस्काराचा आकार खालीलपैकी कशाच्या पानासारखा असतो ऑप्शन क्रमांक तीन विक्रल पिपळाच्या पानासारखा भारतरत्न पुरस्काराचा आकार असतो पुढचा प्रश्न पाहूया आहारामध्ये ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत खालील पैकी कोणते असते आहारामध्ये ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक युग राहील आहारामधील ऊर्जेचे एक प्रमुख स्त्रोत आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये सॉरी महाराष्ट्राचे कोणते पोलीस बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणते पोलीस बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे ऑप्शन क्रमांक चार क्यू आर टी फोर्स वन आणि सी सिक्स्टी हे सर्व जे बल आहे नक्षलवाद्याचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहेत पुढच्या प्रश्न पाहूया कापर्डी हे विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कापर्डी विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एकूर नाशिक जिल्ह्यामध्ये खापर्डी विद्युत केंद्र स्थित आहे पुढच्या पासून पाहूया महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणतरी कोणते केंद्र स्थित आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते केंद्र स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक इकडील पारस औष्णिक विद्युत केंद्र जे आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आगीसाठी उपयोग केल्या जाणाऱ्या लायटरमध्ये कोणता वायू असतो ते सांगायचं आहे आगीसाठी उपयोगी केल्या जाणाऱ्या लायटरमधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडत असतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन इकड ब्युटेन हा जो वायू आहे लायटरमधून बाहेर पडत असतो पुढचा प्रश्न पाहूया चित्तौडगड या ठिकाणी खालीलपैकी कोणते आश्चर्य स्थित आहे चित्तोडगड या ठिकाणी खालीलपैकी कोणते आश्चर्य स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन इक्रील जयस्तंभ हे आश्चर्य चित्तोडगड या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी महात्मा ही पदवी दिलेली आहे महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणामार्फत महात्मा पदवी देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक इक्रील मित्रांनो मुंबईची जनता यांच्या मार्फत महात्मा फुले यांना महात्मा पदवी देण्यात आलेली आहे पाहूया माझे साक्ष पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी घेतलेले आहे ते सांगायचे आहे माझे साक्ष पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक युगी राहील पंडिता रमाबाई यांनी जे आहे माझे साक्ष पुस्तक लिहिलेले आहे पुढच्या प्रश्न पाहूया मानभूमी हे लोहखनिज क्षेत्र कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो मानभूम लोहखनी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक दोन राहील बिहार राज्यामध्ये मानभूम लोहखनी क्षेत्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या व्यक्तींनी रद्द केला होता ते सांगायचं आहे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट खालीलपैकी कोणामार्फत रद्द करण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांच्यामार्फत वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या राज्यातील स्थलांतरित शेतीस से बोनम असे संबोधले जात असते भारतातील कोणत्या राज्यातील स्थलांतरित शेतीस से बोनम असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य ठिकाणी केरळ राज्यातील स्थलांतरित शेतीस से बोनम असे संबोधण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया पीर पंजाल ही पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे ते सांगायचं आहे पीर पंजाल ही पर्वतरांखालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील झेलम आणि बियास या दोन्ही दंचमते पीर पण ही पर्वत स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जात असतो सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग होत असतो तर ऑप्शन क्रमांक चार ग्रह मायक्रोमीटर या मायक्रोस्कोप या उपकरणाचा उपयोग जो आहे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी होत असतो पुढचा प्रश्न पाहूया हवेमधील दमटपणा मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे हवेमधील दमटपणा मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील हायग्रोमीटरचे आहे हवेतील दमटपणा मोजण्याचे उपकरण आहे पुढचा प्रश्न पाहूया शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू असतो शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगाचा बिंदू असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील हिरव्या रंगाचा बिंदू जो आहे शाकाहारी खाद्यपदार्थावर असतो पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो हडप्पा संस्कृतीचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लावण्यात आलेला आहे हडप्पा संस्कृतीचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक एक राहील दयाराम सहानी यांच्यामार्फत हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया जगामध्ये पुस्तक मुद्रित करणारा सर्वात पहिला देश कोणता आहे किंवा ठरलेला आहे जगामध्ये पुस्तक मुद्रित करणारा सर्वात पहिला देश खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रहेल चीन हा जगातील सर्वात पहिल्या क्रमांकावर पुस्तक मुद्रित करणारा देश झालेला आहे पाहूया भारतामध्ये मोजक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या घटकास म्हणतात ते सांगायचं आहे भारतामध्ये मोजक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या घटकास म्हणतात ऑप्शन क्रमांक एक युग राहील धर्मनिरपेक्षता या घटकाला भारतामध्ये मोजक फ्रेम संबोधले जाते पुढच्यापासून प्रश्न पाहूया धर्मनिरपेक्षता या भागाला मोजक फ्रेम असे कोणत्या कारणास्तव म्हटले जाते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो धर्मनिरपेक्षता या भागाला मोजक फ्रेम असे खालीलपैकी कोणत्या कारणास्तव म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो धर्म भाषा स्वतंत्र राहतात व कोणताही धर्म राज्यधर्म नाही या कारणास्तव धर्मनिरपेक्षता भागाला मोजक फ्रेम संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक, एक समवर्त सूचीमध्ये शिक्षण विषय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स संबोधले जाते खालीलपैकी कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स म्हणतात तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर चार योग्य चिनूक प्रकाराला स्नो संबोधले जाते संसदीय शासन प्रणालीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते संसदीय शासन पद्धतीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो जबाबदार सरकार कॅबिनेट सरकार मिनिस्टर सरकार या सर्व नावाने संसदीय शासन शिक्षण प्रणालीला ओळखले जाते पाहूया पुढचा प्रश्न पाच वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जात असते पाच वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन एक निळ्या रंगाचे जे आधार कार्ड आहे पाच वर्षाखालील मुलांना प्रदान केले जाते पुढच्या प्रश्न पाहूया पांढऱ्या पेशींची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होत असते पांढऱ्या पेशींची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अस्ते मज्जा या ठिकाणी शरीरामध्ये पांढऱ्या पेशींची निर्मिती होत असते पुढचा प्रश्न पाहूया एलिफंटा ह्या सुप्रसिद्ध लेण्याखालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहेत ते सांगायचं आहे एलिफंटा ह्या सुप्रसिद्ध लेण्याखालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो मुंबई शहराजवळ जे आहे सुप्रसिद्ध असलेल्या एलिफंटा लेण्या स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया गाडगे महाराज व तुकडोजी यांचे जन्मभूमी खालीलपैकी कोणते शहर आहे गाडगे महाराज तसेच तुकडोजी यांची जन्मभूमी खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राज मित्रांनो अमरावती जिल्हा गाडगे महाराज तसेच तुकडोजी महाराज या दोघांची ही जन्मभूमी आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या हृदयातील ठोक्यांचा आवाज किती डेसिबलचा असतो आपल्या हृदयातील ठोक्यांचा आवाज एकूण किती डेसिबलचा असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो पंधरा डेसिबल एवढा आपल्या हृदयातील ठोक्यांचा आवाज असतो पुढचा प्रश्न पाहूया प्रमुख असलेल्या देवमासा यांच्या हृदयाचे वजन किती किलोचे असते ते सांगायचं आहे प्रमुख असलेल्या देवमासा यांच्या हृदयाचे वजन एकूण किती किलो असते ऑप्शन क्रमांक एक, एक हे साठ किलो एवढे प्रमुख असलेल्या देवमासा यांच्या हृदयाचे असते पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी यांनी सर्वात पहिले उपोषण कोणत्या कारणास्तव धरलेले होते महात्मा गांधी यांनी सर्वात पहिले उपोषण खालीलपैकी कोणत्या कारणास्तव धरलेले होते ऑप्शन क्रमांक दोन युग्रहा गिरणी लढाया कारणास्तव महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील सर्वात पहिले उपोषण धरलेले होते पुढच्या पासून पाहूया झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर व चतुर महिला असे कोणी म्हटलेले होते झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर आणि चतुर महिला खालील कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक कॅप्टन ह्युरोन यांनी झाशीची राणी यांना सुंदर आणि चतुर महिला संबोधलेले होते पुढच्या पासून पाहूया शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कोणाला आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार खाली कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन इकडे हेमोग्लोबिन यांच्याकडे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार आहे भारतीय संसदेची वर्षातून किती अधिवेशने घेणे बंधनकारक असते भारतीय संसदेची वर्षातून एकूण किती अधिवेशने घेणे बंधनकारक असते ऑप्शन क्रमांक दोन संसदेची वर्षातून दोन अधिवेशने घेणे बंधनकारक आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी करेचे पाणी प्रसिद्ध कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे करेचे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो प्र प्रल्हाद आत्रे यांच्यामार्फत करेचे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी लिहिण्यात आलेली आहे पुढच्यापासून पाहूया फळे लवकर पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जात असतो फळे हे लवकर पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य कारण मित्रांनो फळे लवकर पिकवण्यासाठी जे आहे इथिलीन वायूचा वापर केला जात असतो पुढच्यापासून पाहूया शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करणे खालीलपैकी कोणाचे महत्वाचे कार्य आहे शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील रक्ताचे जे मित्रांनो शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करण्याचे अतिशय महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न पाहूया चुना बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो चुना बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होत असतो तर ऑप्शन क्रमांक एक युकेरियम कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग जो आहे बनवण्यासाठी केला जात तर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो या ठिकाणी काय आहे या का ठिकाणी शौचालय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असतो शौचालय दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा होतो ऑप्शन क्रमांक चार आहे एकोणीस डिसेंबर शौचालय दिन म्हणून साजरा केला जात असतो तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो गंगापूर हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे गंगापूर हे प्रसिद्ध कोणत्या नदीवर बांधलेले आहे ऑप्शन क्रमांक गोदावरी नदीवर गंगापूर हे प्रसिद्ध धरण बांधण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ग्रामी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो संगीत क्षेत्रामध्ये ग्रामी पुरस्कार दिला जात असतो तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो फळझाडावरील सर्व कीड नष्ट करण्यासाठी काय फवारले जात असते फळझाडावरील सर्व कीड नष्ट करण्यासाठी खालीलपैकी काय फवारले जाते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील गंधक जे आहे फळझाडावरील सर्व किडक नष्ट करण्यासाठी फवारले जाते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या एक भारताचा शेजारी देश नसलेला आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता एक देश भारताचा शेजारी नसलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील इंग्लंड हा जो देश आहे भारताचा शेजारी नसलेला दाखवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया रामकृष्ण मिशन खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था होती रामकृष्ण मिशन खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील धर्माची संस्था रामकृष्ण मिशन संस्था होती पुढचा प्रश्न पाहूया आंध्र प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात ते सांगायचं आहे आंध्र प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात ऑप्शन क्रमांक चार ग्रामीण गडचिरोली चंद्रपूर आणि नांदेड ह्या सर्व जिल्ह्यांच्या सीमाचे आहे आंध्र प्रदेश राज्याला लागत असतात पुढचा प्रश्न अभयारण्य कर्जत या ठिकाणी आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे रेहिकुरी अभयारण्य कर्जत या ठिकाणी आहे तर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक युकेर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये रेहिकुरी अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया नाथसागर या नावाने खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते ते सांगायचं आहे नाथसागर या नावाने खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक एक राहील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी अन्न बिघाडीतील खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक असतो ते सांगायचं आहे अन्न बिघाडीतील खालीलपैकी कोणता एक महत्वाचा घटक असतो ऑप्शन क्रमांक एक जो आहे अन्न बिघाडीतील अतिशय महत्वाचा घटक असतो पुढचा प्रश्न पाहूया हॉर्नबिल पक्षी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी असतो हॉर्नबिल खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो केरळ आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्याचा जो आहे हॉर्नबिल राज्य पक्षी आहे आचार्य विनोबा भावे यां निधन कोणत्या ठिकाणी झालेले होते, होते।, होते। ते सांगायचं आहे आचार्य विनोबा भावे यांचे निधन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते ऑप्शन क्रमांक एक लोकांनी आपल्या जमिनीतील सहा भाग देणे भूदान चळीवळीचे उद्दिष्ट होते ते सांगायचं आहे कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे भूदान चळवळीचे हे उद्दिष्ट होते ऑप्शन क्रमांक तीन युक्रेल मित्रांनो या ठिकाणी श्रीमंतानीचे आहे आपल्या जमिनीतील सहावा भाग दिने भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते पुढचा प्रश्न पाहूया बेरोजगार लोकांमध्ये खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकाचा आहे ते सांगायचं आहे बेरोजगार लोकांमध्ये खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकाचा आहे ऑप्शन क्रमांक एक भारत देश जो आहे बेरोजगार लोकांमध्ये प्रथम क्रमांकावर येतो पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिरे येतात ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरे येतात ऑप्शन क्रमांक एक वेगळा तामिळनाडू राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरांचा समावेश आहे तर आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर गॅरंटीच आहे की आपल्याला आवडली आहे आणि कारण या सुपर क्लासना सोडण्याच्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच ज्यानवट नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे तर मी तुम्हाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास